नमस्कार सर। नमस्कार। आज लासलगाव पोलीस स्टेशनचे राहुल वाक्सर हे आपल्याशी सोशल मीडियावरती होणाऱ्या काही चुकीच्या ऍक्टिव्ह होणाऱ्या या संदर्भात आपण त्यांच्याशी खूप महत्त्वाची बातचीत करणार आहोत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की सोशल मीडियाचा दुरुपयोग कशा प्रकारे आपल्याला टाळता येऊ शकतो। आज सोशल मीडिया टाळायची गरज होऊन गेलेली आहे। तुम्ही लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत, मोठ्या व्यक्तीपासून तर वयस्कर व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो। सोशल मीडियावर, सोशल मीडिया असो नाही तर मोबाईल फोनचा वापर असो, कोणतीही गोष्ट आपल्याला पूर्व माहिती फार माहिती घेणं फार गरजेचं आहे। जसं आपल्याला बँकेचे ATM कार्ड येतात, त्यांची काही नियमावली येते, आपण व्हॉट्सअप डाउनलोड करतो त्यांची काही नियमावली असेल, ट्रूकॉलर असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, OLX असेल, अजून इतर भरपूर वेबसाईट असतील, तर त्या आपण पहिले त्यांच्या सूचना ज्या दिलेल्या असतात त्या वाचत नाही आणि आपण ॲग्री म्हणतो आणि पुढे जातो। तर त्या सूचना वाचल्यानंतर ज्या आपल्याकडून चुका होतात त्या होणार नाही आणि त्यामुळे त्याच्या ज्याही सूचना असतील त्या पहिले त्या आपण वाचल्या तर भविष्यात नक्कीच चुका थांबतील। आणि जेही लोक सोशल मीडियाचा वापर करतात, नाही तर एखादं ॲप्स वापरतात, तर त्यांनी त्याबद्दल पहिले माहिती घेणं करून घेणं फार गरजेचं, नंतर त्याचा वापर करायला असं मला वाटतं। सर, सोशल मीडियामुळे अनेक जे बँकेत होऊन जे चुकीचे व्यवहार होतात तर याला आळा बसण्यासाठी समजा एखादी आरंभ व्यक्ती तिला वाचता वगैरे येत नाही तर अशा व्यक्तींनी काय केलं पाहिजे? आता काही दिवसापूर्वीच माझ्या लासलगाव पोलीस स्टेशनला एक भोंडे नावाचे सदृस्त आले होते, वयस्कर होते ते, आणि त्यांना एक ATM कार्ड बँकेतून ATM डेबिट कार्ड भेटलेलं होतं आणि ते कार्ड घेऊन ते चालू झालं किंवा बंद झालं ही माहिती घेण्यासाठी ते ATMला गेले। ATMला त्यांनी ते कार्ड वापरून पाहिलं तर मागे दोन व्यक्ती होते, ते त्यांच्यावर लक्ष ठेवून होत्या, त्यांनी त्यांच्यासमोर त्यांचा पिन कोड टाकला आणि त्यांनी त्या मुलांनी त्या व्यक्तीच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने त्यांचं ATM कार्ड बदलावून घेतलं आणि पिन कोडही पाहिला। त्याच्यानंतर 1,05,552 रुपयाची त्यांची फसवणूक केली आणि तो मी गुन्हा दाखल केलेला आहे। मी त्या जे आलेले होते गृहस्थ आले होते त्यांना मी विचारलं की आपल्या ATM कार्डासोबत जो फॉर्म आला होता, ज्या सूचना आल्या होत्या त्या आपण वाचल्या का? त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी त्या सूचना वाचल्या नाही। तर हेच माझं परत सांगणं आहे की आपल्याला ज्या काही सूचना बँक देते किंवा सोशल मीडियावर आपण जे काही ॲप्स डाउनलोड करतो तर त्याच्या सूचना वाचणं फार गरजेचं आहे। हे झाले ATM कार्डबद्दल। नंतर काही दिवसापूर्वी एक डिप्लोमा झालेला मुलगा आहे, त्याला एक फोन येतो की तुझं मोबाईल कार्ड ATM कार्ड नंतर हे बंद पडलं, ATM कार्ड बंद पडलेलं आहे, आम्ही ते चालू करून देतो। मग त्याला वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्या, त्या पद्धतीने त्याने कारवाई केली आणि नंतर OTP दिला तर त्याच्या खात्यातून हे 52,000 रुपये गेलेले आहे, तोही पुन्हा आमच्याकडे दाखल आहे। तर अशा वेगवेगळ्या घटना वारंवार घडत असतात। तुम्ही लोकांना हेच सांगू इच्छितो की जेही तुम्ही वापराल तर त्याची पहिले माहिती घेऊन घ्या, नंतर त्याचा वापर करा। आणि बँक, कोणतीही बँक असेल, कोणतेही गव्हर्नमेंट ऑफिस असेल, ते कधीच आपल्या ATM बद्दल म्हणा आणि इतर जे आपण ॲप्स डाउनलोड करतो त्याच्याबद्दल कधी आपल्याला माहिती विचारत नाही। सर, समजा चुकून एखाद्या व्यक्तीचे पैसे त्याच्या खात्यावरती, समजा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावरती गेले ते आपण कसे परत मिळवू शकतो? चुकून जर गेले असेल आणि जी चूक झाली असेल जर आपण बँकेला आपण ती चूक निदर्शन सांगून दिली तर आपण बँकेला तसं पत्रव्यवहार करावा। जसं फोनपेवर भरपूर वेळा होतं असं की दुसऱ्या अकाउंटवर पैसे चालले जातात, माझे स्वतःचे एकदा 3,000 रुपये दुसऱ्याच्या अकाउंटवर चालले गेले होते, समोरच्याने नंबर चुकीचा दिला होता, मी संबंधित बँकला मेल केला, त्याच्यानंतर मेल केल्यानंतर संबंधित बँकने संबंधित व्यक्तीला एक नोटीस काढली आणि त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की या व्यक्तीला तुम्ही ओळखतात का, तुमच्यासोबत व्यवहार झाला आहे का, त्यांच्याकडून त्यांनी अंडरटेकिंग घेतलं आणि ते बँक परत 3,000 रुपये माझे रिफंड केले। सर, त्याचप्रमाणे सोशल मीडियामुळे मुलींना पूस लावणे, चुकीचे मेसेज करणे, यामुळे अनेक मुलींना पळून नेणे वगैरे असे जे प्रकार घडत आहेत, या संदर्भामध्ये त्या मुलीने किंवा तिच्या पालकांनी कशा प्रकारे सांगून पाळावी पाहिजे? आजचा काळ पाहिला तर मी परत तेच मीडिया आणि सोशल मीडिया, आई वडिलांनी मुलांकडे किती वेळ लक्ष द्यायला पाहिजे, कितीपर्यंत लक्ष द्यायला पाहिजे, या सर्व गोष्टी बंधनातल्या होऊन गेलेल्या आहेत। आज आपण पाहिलं सोशल मीडिया पाहिला तर लासलगावचं आपण 15 दिवसापूर्वीच एक उदाहरण घेऊ शकतो। एक उस्मानाबाद, आता उस्मानाबाद त्या टोकाला राहिला, इथं उस्मानाबादचा मुलगा होता, इथली एक मुलगी होती, इंस्टाग्रामवर त्यांची ओळख झाली, इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर तो मुलगा उस्मानाबाद जवळून त्या मुलीला भेटायला आला। भेटायला आल्यानंतर तो त्या भागात फिरत होता, तर लोकांना संशयित वाटलं, त्यांनी पकडून ताब्यात दिले, मग त्याच्याकडून माहिती घेतली, नंतर माहिती भेटली, मुलीच्या वडिलांना बोलवलं आणि मग मुलीच्या वडिलांना समज देण्यात आली, नंतर मुलाच्याही वडिलांना बोलवलं आम्ही। हे लोक गरीब घरातले होते, त्यांना यायला थोडा उशीर झाला, ते आल्यानंतर त्यांनाही समज दिली। तर आईवडिलांचंही कर्तव्य येतं की आपले मुलं मुली काय करतात, त्यांचे मित्रमैत्रिणी कोणते, त्यांना आपण मोबाईल वापरत दिल्यानंतर
ते मोबाईल मधूनमधून आपणही बघायला हवे आणि मुलामुलींनी आपल्या आईवडिलांचा विश्वास सुटणार नाही याच्यासाठी प्रयत्न करायला हवे. आपला भारत हा सुसंस्कृत भारत आहे, तरी सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करायला हवे. सर आता खूप महत्वाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, तो असा की सोशल मीडियामुळे काही म्हणजे कॉल वगैरे येतात आपल्याला ऑनलाईन याच्याबद्दल असतीलबद्दल, आणि त्यानंतर ते व्हिडिओ वगैरे अपलोड करून त्यानंतर आपल्याकडनं पैसे हवे याच्यासाठी परत कॉल करतात किंवा आपल्याला आपले व्हिडिओ वगैरे म्हणजे याला पाठवून त्याला अशा प्रकारे सांगतात, तर याच्यावरती काय केलं पाहिजे आपण? मी आल्यापासून लासलगाव पोलीस स्टेशनला बघतोय असं माझ्याकडे 8-10 मिनिटं येऊन गेलेलं आहे, पण ठराविक लोक फिरतेला घाबरतात कारण की जनसामान्य त्यांची बदनामी होईल आणि पेपरला न्यूज येईल, आपलं नाव होईल, नंतर आपण असं कृत्य केलेलं आहे. साधारण शर्मा नावाच्या मुली, जास्त करून शर्मा नावाच्या मुली, कमी वयाच्या मुली असतात, ते फेसबुक किंवा इतर व्हॉट्सअप कॉल आपले नंबर कुठून तरी मिळवलेले असतात, नाही तर आपण फेसबुकवरून मिळवतो. काही ठिकाणी तुम्ही मॉलमध्ये इतर ठिकाणी गेलेले असतात बघा, तिथं तुम्हाला सांगितलं असतं की गिफ्ट मिळेल, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी, फोन नंबर लिहून द्या, तर अशा ठिकाणावरून तो डाटा कलेक्ट केला जातो आणि नंतर त्याच्याद्वारे आपल्याला कॉल केला जातो. तर लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये 8-12 घटना अशा घडलेल्या आहेत की समोरून एक कॉल येतो, ते कॉल येतो समोर एक मुलगी असते, ती मुलगी आपल्याला प्रलोभन देते, नंतर आपल्याशी मैत्री करायचा प्रयत्न करते, मैत्री झाल्यानंतर ती सांगते की मी माझ्या अंगावरचे कपडे काढणार, तू तुझ्या अंगावरचे कपडे काढ, असं सांगितल्यानंतर ते स्क्रीन रेकॉर्डिंग करून घेतात आणि स्क्रीन रेकॉर्डिंग केल्यानंतर थोड्या वेळानंतर ते आपल्याला धमकी देतात, ते फोटो आपल्याला परत व्हिडिओ टाकतात आणि ऑलरेडी त्यांनी आपला फेसबुक आणि व्हॉट्सअप आपल्याला नंबर त्यांच्याकडे असतो, फेसबुक अकाउंट माहिती असतं, त्याच्याद्वारे परत ते मग आपल्याला तो व्हिडिओ टाकतात, त्यांना आपल्याला सांगतात की तुमचं आम्ही यूट्यूबला व्हिडिओ डाउनलोड करू, फेसबुकला जे तुमचे मित्र आहेत त्यांना डाउनलोड करू, फेसबुकचे आपल्या मित्रांचे ते स्क्रीनशॉट त्यांना आपल्याला टाकतात की आम्ही त्यांच्या टचमध्ये आहोत. मग आपण त्या बदनामीला घाबरतो ना, अचानक आपल्याला टेन्शन येतं, आपण चुकीचं कृत्य केलेलं असतं, जनसामान्यात आपली बदनामी ही एक वेगळी भीती असते. अशा भीतीतून काही लोकांनी पैसे टाकलेले आहेत, काही लोक आमच्याकडे जे आलेले आहेत फिर्याद द्यायला त्यांनी जरी नाही म्हटलं तरी आम्ही त्यांना समजावून सांगितलं की पुढे काय काय प्रक्रिया केल्यानंतर संबंधित अकाउंट तुमचं बंद होईल, फेसबुकचं पाहिलं तर ओनली फॉर मी सेटिंग करून घ्या, व्हॉट्सअपचं पाहिलं तर तो नंबर डिलीट करा. काही वेळेस असंही होतं की काही लोक पैसे देत नाही, घाबरतात, मग तिथून एखादा डमी पोलीस अधिकारी असं म्हणून सांगतो, एखादा आय कार्ड टाकतो, आय कार्ड टाकून व्हॉट्सअपला 2 मिनिटं घेऊन परत एव्हरीवन डिलीट करून टाकतो आणि नंतर तिथून फोन येतो की मी असं असं दिल्लीच ऑफिसर बोलतोय, तुमचा असं अशी कंप्लेंट आली, एका मुलीने कंप्लेंट दिलेली आहे, आणि नंतर परत त्याद्वारे पैसे काढण्याचा प्रयत्न केला जातो. तर मला लोकांना हे सांगणं आहे की आपल्याला पहिल्या म्हणजे व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल, आपल्याला ओळख परिचयची जी व्यक्ती आहे तिच्याशी विनाकारण व्हिडिओ कॉलवर रेकॉर्डिंग करून घेणं आणि फेसबुकवर मैत्री करून घेणं हे फार चुकीचं आहे. तुमच्या परिचित व्यक्ती असेल तर गोष्ट वेगळी, तुमच्या परिचित व्यक्ती नाही आहे आणि तुम्ही थोड्याशा गोष्टीच्या आहारी जाऊन हे कृत्य करतात नाही तर त्याच्यात अडकतात, तर मी सर्व जनतेला हे सांगू इच्छितो की कोणीही असं कॉल्स आले नंतर व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा इतर माध्यमातून, तर त्याच्यापासून दूर राहा. कोणाची चुकून अशी फसवणूक झाली तर नक्कीच आमच्याकडे आम्ही नक्कीच त्याच्यावर कारवाई करू आणि पुढे जे रीतसर असेल ते स्टेप नक्कीच घेऊ. काही व्यक्ती या ठिकाणी पोलीस कंप्लेंटसाठी घाबरतात, तर त्यांच्यासाठी आपण कुठल्या प्रकारचा नंबर सजेशन करू शकतो किंवा कुठं कंप्लेंट दर्ज केली पाहिजे असे काही नंबर वगैरे सांगू शकतो? नंबर पोलीस स्टेशनचा नंबर तर सर्वांकडेच असतो, साहजिक एक अशी काही घटना घडली तर लोक परत परत तेच की समोर येण्या घाबरतात, तर नक्कीच तुमचं नाव आम्ही नक्कीच गोपनीय ठेवायचा प्रयत्न करू. FIR जरी दाखल झाली तर ती FIR पब्लिश, काही गोष्टी अशा असतात की त्या आम्ही पब्लिश करत नाही, तर नक्कीच तुमचे बदनामी समाजात बदनामी म्हणून ते आम्ही पब्लिश करणार नाही आणि नक्कीच पोलीस स्टेशन कोणतंही पोलीस स्टेशन असेल महाराष्ट्रातलं नाही तर भारतातलं, त्याच्यानंतर सायबर सेलचा नंबर असेल तो नक्कीच आम्ही पोलीस करू आणि नक्कीच तुम्ही त्याच्यावर जाऊन तक्रार करा आणि एखादी घटना घडली तुम्ही न घाबरता न कुठला विचार करता नक्की येऊन भेटा, नक्कीच त्याच्यावर आम्ही मार्ग लावू. सर आपण आपला बहुमल गळ देऊन आणि सामान्य जनता जी कुठंतरी ओरबडत चाललेली होती ती आपल्या मार्गदर्शन नक्कीच सुधारेल आणि पोलीस स्टेशनला येऊन आपले जे सहकार्य आणि आमदार त्याबद्दल मी आपले खूप आभार मानतो सर. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांना अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा. धन्यवाद.